युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुंबईतल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला निमंत्रित केल्यानं बाद निर्माण झालाय. सेंट झेवियर्स महाविद्यालयानं 150व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्तानं वर्षभर महाविद्यालयात अनेक सोहळे आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी बोधचिन्हाच्या अनावरणासाठी आदित्य ठाकरे यांना आमंत्रित केल्यानं माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसं नाराजीचं पत्रच त्यांनी झेवियर्स महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिलंय. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दिनेश, काय नेमकं नाराजीचं कारण आहे, काय अधिक सांगता येईल? भूषण शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक वारसा असलेलं मुंबईतलं सेंट झेवियर्स महाविद्यालय आपल्या 150व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त महाविद्यालय पुढील वर्षभरात विविध उपक्रम तसंच सोहळे करणार आहे आणि या 150व्या वर्षाचं एक बोधचिन्हही तयार करण्यात आलं आहे. त्याचं अनावरण काल पत्रकार परिषदेत करण्यात आलं आणि विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन होतं. या पत्रकार परिषदेला महाविद्यालयातले माजी विद्यार्थी ज्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे अशांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि ते या पत्रकार परिषदेला किंवा असं म्हणता येईल या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी उपस्थित होते. बोधचिन्हाच्या अनावरणावेळी ते उपस्थित होते आणि तिथेच नेमकी वादाची ठिणगी पडलेली आहे. वादाची ठिणगी किंवा त्याची पार्श्वभूमी अशी आहे की महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आदित्य ठाकरे यांनी एका विषयावर आंदोलन केलं होतं. विषय असा होता की तृतीय वर्ष BA अभ्यासक्रमामध्ये लेखक रोइंगटन मिस्त्री यांचं सच अ लॉंग जर्नी हा पुस्तक अभ्यासक्रमात त्याचा समावेश झाला होता आणि या पुस्तकात मुंबई बद्दल बदनामीकारक मजकूर आहे, त्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळ्यात यावं असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं होतं. सेंट झेवियर्स महाविद्यालयाबाहेर त्याचे आंदोलनाचे हिंसक पडसाद युवासेनेच्या माध्यमातून उमटले होते. त्यावेळेस तत्कालीन प्राचार्य फादर फ्रेझर मार्क हेरांस यांनी आदित्य ठाकरे यांच्या आंदोलन आणि एकूण भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. हा वाद तेव्हाही निर्माण झाला होता. साधारण 8 वर्षापूर्वीच्या या वादाचे आता पुन्हा एक प्रसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांना या 150 वर्षाच्या कॉलेजच्या वाटचालीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचा म्हणजे ही संघटना आहे त्यातल्या माजी विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे की कशा का आदित्य ठाकरे यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून तसं पत्र त्यांनी महाविद्यालय व्यवस्थापनाला दिलेलं आहे. मात्र महाविद्यालय व्यवस्थापनानं या पत्रावर अधिकृत काही थेट भाष्य केलं नसलं तरी कॉलेजच्या यशस्वी वाटचालीत आजी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे असं मतही नोंदवल्याचं कळत आहे. त्यामुळे आता पुढच्या कार्यक्रमांमध्ये जे वर्षभर उपक्रम होणार आहेत त्यात आदित्य ठाकरे यांना सहभागी करून घ्यावं का याविषयी व्यवस्थापनापुढे नक्कीच प्रश्नचिन्ह असणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. धन्यवाद दिनेश सविस्तर माहितीसाठी.